अनेक वर्षापासूनची साताऱ्या शहरात किंवा शहरातले नाही तर साताऱ्यात येणाऱ्या प्रत्येकाची मागणी होती की कोयनाका हा जो परिसर आहे या परिसरात एक नाही दोन नाही तर आठ रस्ते संगम होतो आणि अशा वेळेस ट्रॅफिकची वाताहत होती, ट्रॅफिक जॅम होतात, बरेच ॲक्सिडेंट होतात. अनेक वर्षापासून फक्त घोषणा झाली पण मात्र सातारा विकास आघाडी सत्तेत आल्यानंतर जे जे आम्ही शब्द दिले होते, शब्द म्हणण्यापेक्षा वचन दिले होते लोकांना, त्या वचनाची वचनपूर्ती झाली आम्ही केली. ते केवळ त्याचं श्रेय केवळ आम्हालाच नाही तर संपूर्ण सातारच्या जनतेला आहे, संपूर्ण अधिकारी वर्गाला आहे. आणि त्या त्या कामात त्यांनी कामं लागली असं मूर्त स्वरूप दिलं, असे जे कॉन्ट्रॅक्टर खास करून ग्रेट आज ग्रेट सेपरेटरच्या कामाला भेट दिल्यानंतर आवर्जून थोरवे साहेबांचं उल्लेख करावं असं वाटतं. ते सुद्धा आपल्या साताऱ्या जिल्ह्यातलेच आहेत आणि ज्यावेळेस हे संपूर्ण प्रक्रिया चालू होती त्यांनी स्वतःहून उत्साहीने सहभागी झाले आणि एक म्हणजे अनेक प्रोजेक्ट्स माझ्या हातून झाले. पण ज्या भूमीत मी जन्माला आलो त्या सातारा जिल्ह्यात कधी हे आपल्याला करायचं आहे आणि अत्यंत दृष्ट लागेल असा हा ग्रेट सेपरेटर आपल्याला पाहायला मिळतो. ते त्यांनी अत्यंत चांगल्या दर्जेदार असं काम त्यांच्याकडून झालेलं आहे. त्याचबरोबर जी अनेकांची मागणी तर असतील लोकांची की कधी ट्रॅफिकला कधी कुठं होणार, पण आता जोपर्यंत संपूर्ण काम संपत नाही तोपर्यंत आपण हे काय याचं ओपनिंग उद्घाटन किंवा ओपनिंग करू शकत नाही. माझा अंदाजे साधारण नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण हे मूर्त स्वरूप हे संपूर्ण त्याचं काम पूर्ण होईल आणि झाल्यानंतर निश्चितपणे ह्या संपूर्ण लोकांना सातारा शहरातले आणि बाहेरून लोकांना पर्यटक असतील कासला जाणार नाही सर्व सर्व लोकांना त्याचा फायदा होईल. सुरुवातीला काहीतरी 60 कोटी सॉरी आणि त्यानंतर मग अजून 18 कोटी आपण ह्या प्रोजेक्टसाठी मंजूर करून आणले या प्रोजेक्टकरता. मला एक खास करून ह्या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं की कुठलेही काम करत असताना त्या कामाचा काहीतरी एक प्रोजेक्ट टाईम असतो. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस थोडंसं नागरिकांनी पण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. जसं आपली सगळ्यांची मागणी असते की ग्रेट सेपरेटर झालं पाहिजे, पाणी पुरवठा झाला पाहिजे, पाण्याची जर आपण कासला गेला असेल तर तिथल्या काशी उंची यांनी हे करत असताना प्रोजेक्ट जेवढा वेळ लागतो कामाला तेवढं होणारच. थोडंफार प्रमाणात अडचणी त्याच्यामुळे अडथळा निर्माण झाला असेल ट्रॅफिकला, पण कायमस्वरूपी आज आपल्याला आपला तोडगा निघाला आहे त्याच्यामुळे. ज्यावेळेस या कामाला सुरुवात केली त्यावेळेस या प्रोजेक्टला दृष्ट लागू नये म्हणून अनेकांनी चांगल्या प्रकारचं बघते त्या पाणी साठवायचं स्विमिंग पूल होणार, बोटिंग होणार का डबकं होणार का काय ठीक आहे. त्यावेळेस आम्ही कोणालाही कोणी जे जे काय ऐकायला मिळालं आम्ही दुर्लक्ष केलं असं समजून की या प्रोजेक्टला दृष्ट लागू नये म्हणून वक्तव्य केलं असेल कोणत्याही करून. पण मात्र आज हे होत आहे की पाणी करायला अनेक लोक जरी आले महत्त्वाचं एक प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. इथं काय आम्ही काय कोणाबरोबर कॉम्पिटिशन करायला लोक हिताची कामंही झाली पाहिजे, कोण करतं ह्याला फारसं महत्त्व नाही.
पण कामंही मार्गी लागली पाहिजे. अनेक वर्षापासून फक्त घोषणा होत राहिल्या, पण सातारा विकास आघाडीने त्यांच्या संपूर्ण ज्यावेळेसपासून लोकांनी आम्हाला निवडून दिलं, लोकांनी विश्वास आमच्या ठेवला, त्याला आम्ही पात्र राहिलो हे सांगताना अत्यंत अभिमान वाटतो. भविष्यकाळात शेवटी कसं आहे की सत्ता आज त्याला फारसं त्याच्यात ते काय फार महत्त्वाचं नसतं. हां, काम करण्याकरता जरूर त्याचा उपयोग होतो, पण मात्र मला वाटते सातारा विकास आघाडीने हे जे वचन दिले होते ते सर्व पूर्ण केले. आता ठीक आहे, भविष्यकाळात जे कोण नगरपालिकेत येतील निवडून लोक येतील ते त्यांच्याकडे फक्त आता मेंटेनन्सचं काम आहे, साफसफाई, झाडलोट बिडलोट, हे महिन्याच्या पाण्याचं अंडरग्राऊंड ड्रेनेज, रेड सेपरेटर, असे जे काय बाकीचे आहेत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही फक्त जाहीरनामा लोकांसमोर जात असताना आम्ही देत नसतो, पण ह्या संपूर्ण जाहीरनाम्याचं अगोदरपासून अनेक वर्षापासून 15-20 वर्षापासून आम्ही नेहमी जाहीर ऑडिट करत आलेलो आहे आणि ते मान्य नाही केले. मला वाटतं महाराष्ट्रात एकमेव असे आमचे सातारा विकास आघाडी असेल की आम्ही काय केलं आहे आणि पूर्ण किती झाले त्यांनी काय केलं आहे त्याचं लोकांसमोर आम्ही केलेल्या कामाची संपूर्ण माहिती बोर्डच्या माध्यमातून आम्ही तिथं फ्लेक्स लावून आम्ही देत असतो. काम करायची संधी सातारा विकास आघाडीच्या मेहनतीने ती चांगलं लोकहितासाठी उपयोग केला, त्याबद्दल आनंद वाटतो. अजून जे जे काय उरले सुरले थोडेफार कामं असतील निश्चितपणे करणार, आणि आता एवढं भव्यढव्य असेल डेट सेपरेट असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा तेवढ्याच तोलामोलाचा असा मोठा एक पुतळा सुशोभीकरण आणि ते संपूर्ण प्लॅन त्याच्याकडं आहे, त्याच्याकडं सेपरेट फंड्स आहेत, त्याचं पण आता काम आता आम्ही सुरुवात करणार आहोत. एक भव्य दिव्य असं महाराजांचा पुतळा त्या कोयनाकरती उभारण्यात येणार आहे, कारण की आत्ताचं जर बघितलं सुंदर तर आहे देखणं आहे, पण ह्या प्रोजेक्टच्या मानाने फार तसं हे म्हणजे कम्पॅरेटिव्हली फार छोटं असं वाटतं, त्यामुळे शोभल असं आणि कोयनाकाच्या परिसरातून काय खिंडीत न दिसेल असं त्याचं एक स्वरूप असावं आणि सगळ्यांची संकल्पना किंवा सगळ्यांची